नमस्कार मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण घन क्यूब आणि इष्टिकाचिती चिती क्युबॉइडचे मापन शिकूया गग्गूने त्याच्या दुकानात विकण्यासाठी घन आकाराचे ठोकळे आणले आहेत प्रत्येक घन आकाराच्या ठोकळ्याच्या सर्व बाजू एक सेंटीमीटरच्या आहेत मी हे एका घन आकाराच्या डब्यात बंद करून विकेन असा विचार करून गग्गूने घन आकाराचे डबे विकत घेतले परंतु प्रत्येक डब्यात किती एक सेंटीमीटरचे से घन येतील गग्गू विचार करू लागला मग गग्गूने त्या घन आकाराच्या डब्यांपैकी एका डब्याच्या बाजूची लांबी मोजली अच्छा या घन आकाराच्या डब्यांची लांबी दहा सेंटीमीटर आहे आणि या घन आकाराच्या प्रत्येक ठोकळ्याच्या बाजू एक सेंटीमीटरच्या आहेत याचा अर्थ या डब्याची लांबी दहा घनच्या समान आहे आता मी या डब्याची रुंदी मोजून घेतो डब्याची रुंदी देखील दहा सेंटीमीटर आहे याचा अर्थ या डब्याची रुंदी देखील दहा घनच्या समान आहे आता गग्गूने डब्याची उंची मोजली डब्याची उंची देखील दहा सेंटीमीटरच आहे याचा अर्थ डब्याची उंची दहा सेंटीमीटरच्या घनांच्या समान आहे म्हणजे मला एक सेंटीमीटरच्या घनांचे से दहा थर बनवावे लागतील चला मी यादी शोधतो की डब्यांच्या एका थरात किती सेंटीमीटरचे से घन येतील डब्यांच्या लांबीमध्ये दहा सेंटीमीटर घन येतील आणि त्याच्या रुंदीमध्ये देखील दहा सेंटीमीटर घन येतील याचा अर्थ त्याच्या एका थरात दहा गुणिले दहा किंवा शंभर घन होतील आणि डब्यात असे दहा थर होतील याचा अर्थ ह्या घन आकाराच्या डब्यात शंभर गुणिले दहा किंवा एक हजार घन होतील पुठ्याची जाडी नाहीच्या समान आहे त्यामुळे डब्यात ठेवलेल्या घनांमुळे व्यापलेली एकूण जागा डब्याने व्यापलेल्या एकूण जागेच्या समान होईल परंतु कोणत्याही वस्तूमुळे व्यापलेली जागा तर त्याचे घनफळ व्हॉल्यूम असते त्यामुळे डब्याचे घनफळ व्हॉल्यूम त्यामध्ये ठेवलेल्या घनांच्या एवढे होईल म्हणजेच या घन आकाराच्या डब्याचे घनफळ एक हजार घनांच्या एवढे आहे गग्गू हजार हजार ठोकळे या घन आकाराच्या डब्यात बांधून विकू लागला काही दिवसातच गग्गूचे ठोकळे बाजारात प्रसिद्ध झाले आता गग्गूने विचार केला की तो या ठोकळ्यांना इष्टिकाचिती क्युबॉइड आकाराच्या डब्यांमध्ये विकेल मुलांनो जर गग्गूने खरेदी केलेल्या इष्टिकाचिती आकाराच्या डब्यांची लांबी रुंदी आणि उंची ही आहे तर तुम्ही सांगू शकता का की प्रत्येक इष्टिकाचिती क्युबॉईड आकाराच्या डब्याचे घनफळ व्हॉल्यूम किती सेंटीमीटर घनांच्या एवढे होईल तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबवून त्याचे उत्तर शोधू शकता इष्टिकाचिती आकाराच्या डब्यांची लांबी बारा सेंटीमीटर आहे याचा अर्थ इष्टिकाचिती आकाराच्या डब्यांची लांबी बारा घनांच्या एवढी होईल अगदी त्याचप्रमाणे इष्टिकाचिती आकाराच्या डब्यांची रुंदी पाच सेंटीमीटर आहे जी पाच घनांच्या एवढी होईल आणि इष्टिकाचिती आकाराच्या डब्यांची उंची चार सेंटीमीटर आहे जी चार घनांच्या एवढी होईल याचा अर्थ या डब्यामध्ये सेंटीमीटरच्या घनांनी बनलेले चार थर असतील डब्यांची लांबी बारा घन होईल आणि रुंदीमध्ये पाच घन म्हणून इष्टिकाचिती ती आकाराच्या एका डब्याच्या एका थरात बारा गुणिले पाच साठ घन होतील आणि डब्यांमध्ये असे चार थर असतील म्हणून डब्यात एकूण साठ गुणिले चार दोनशे चाळीस घन असतील दुसऱ्या शब्दात इष्टिकाचिती आकाराच्या डब्याचे घनफळ व्हॉल्यूम दोनशे चाळीस सेंटीमीटर घनांच्या एवढे होईल गग्गूने इष्टिकाचिती आकाराच्या नव्या डब्यांमध्ये त्याचे ते सेंटीमीटर घन भरले आणि बघता बघता त्याचे ठोकळे आणखी लोकप्रिय झाले मुलांना व्हिडिओमध्ये आपण घन क्यूब आणि इष्टिका चिती क्यू बॉईड यांचे मापन शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊ